नमस्कार, रयतेचा दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण आनंदाचा शिधा नेमका काय आहे याविषयी आपण जाणून घेतलं होतं. राज्य सरकारची ही एक नवीन योजना आहे, ज्याद्वारे सणावाराच्या प्रसंगी गोरगरिबांसाठी हा आनंदाचा शिधा सरकारतर्फे देण्यात येतो. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ह्या विभागातर्फे इतरही अनेक योजना आहेत, त्याविषयीही आपण जाणून घेतलेलं होतं. तेव्हा मंडळी, अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती सांगतो ना, ही माहिती आपण इतरांनाही सांगायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. शेतीला संजीवनी देणारा असाच आपला आजचा विषय आहे. आणि त्यासाठी बांधावरच्याच निरनिराळ्या वनस्पती वापरून त्यामधून निरनिराळी द्रावणं किंवा अर्क तयार करायचे आणि ते योग्य मात्रेमध्ये आपल्या पिकांना द्यायचे आणि त्यातून शाश्वत शेती करायची. राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाचा हाच उद्देश आहे. शेती अधिक किफायतशीर उत्पादनक्षम करण्यासाठी शेतीतल्या निरनिराळ्या प्रयोगांना प्रोत्साहन द्यायचं किंवा संशोधनांना प्रोत्साहन द्यायचं हाही या मिशनचा एक उद्देश आहे. त्याच अनुषंगानं जुन्नर तालुक्यातल्या काळवाडी गावच्या पॅटर्नची दखल निरनिराळ्या पातळ्यांवरून घेतली जात आहे. या ठिकाणी जे आपले कृषी विभागाचे संचालक आहेत, जे तांबळे साहेब आणि श्री आळसे साहेब, हे या ठिकाणी आले. त्यानंतर बाकीचे त्याच्यामध्ये भंडारे साहेब असतील, सूर्या गुंजाळ सर असतील, असे भरपूर कृषी क्षेत्रातले जे काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, ह्या ठिकाणी येऊन त्यांनी व्हिजिट दिल्या. त्याचबरोबर शेतकरी पण आमच्याकडे भरपूर येतात आणि ते त्यांच्या तिकडं ते युनिट लावतात. ही आहे 10 ड्रम थेअरी, जी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून साकारली आहे. सेंद्रिय शेती तज्ज्ञ आणि 10 ड्रम थेअरीचे संशोधक मंगेश भास्कर यांच्या परिश्रमातून ही पद्धत साकारली आहे. श्री मंगेश भास्कर यांनी जवळजवळ 20 वर्षापासून ह्या वेगवेगळ्या ह्या ज्या निविष्ट आहेत त्याचा प्रचार प्रसार करत होते. त्यामध्ये डॉक्टर इलन हेगन नावाच्या सायंटिस्ट आहेत अमेरिकेच्या, त्यानंतर जॉन केल्प नावाचे ते पण अमेरिकन सायंटिस्ट आहे आणि NTS कंपनीचे ग्रॅम सीट आहे. तर यांनी ह्या गोष्टीवरती काम केलेलं आहे. आपल्या वेगवेगळे जे ऋषी पराशर वगैरे जे ग्रंथ आहेत यामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या अर्कांचा उल्लेख आहे. जे EM पासून जे आपण अर्क काढतो हे एकदम सोपे आहेत. हे अर्क काढायला एकदम सोपं आहे की एकदा तो झाडपाला आपण टाकला की ते एकदा ड्रम पॅक करून टाकला की 15 दिवसात तो चांगला अर्क निघतो. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करण्याची एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे, त्यामुळे ही शेतकऱ्यांमध्ये जास्त पॉप्युलर आहे. आपल्या शेतावरच्या बांधावरच्या निरनिराळ्या वनस्पती वापरून अल्प खर्चामध्ये त्यातून निरनिराळी द्रावणं आणि अर्क तयार करण्याची ही पद्धती आहे. जी 10 ड्रम थेअरी नावाची जी कन्सेप्ट शाश्वत शेतीसाठी उभारलेले आहेत, याच्यामध्ये पहिले जे 5 ड्रम आहेत ते जमिनीसाठी आहेत, जे जमीन आरोग्यदायी आणि समृद्ध होण्यासाठी तयार केलेले आहेत. त्यानंतरचे जे 5 ड्रम आहेत हे अर्क आहेत. हे जे झाडाची जी कॅनोपी आहे ती चांगली हेल्दी राहावी, आरोग्यदायी राहावी यासाठी कवच कुंडल म्हणून काम करणारी असे आर्क आहेत. यामध्ये जमिनीसाठी जे आहेत त्याच्यात ह्युमिक ॲसिड द्रावण, फुलविक ॲसिड द्रावण, DF1 द्रावण, त्यानंतर वेस्ट डिकम्पोजर आणि जीवाणूस्लरी अशा वेगवेगळ्या द्रावणांचा समावेश होतो. त्याचबरोबर फवारणीसाठी
आपण EM2 अर्क वापरतो, त्यानंतर EM पासूनच तयार केलेले जे अर्क आहेत त्यामध्ये EM दशपर्णी अर्क जो कीटकनाशक म्हणून काम करतो, EM अमिल अर्क जो मिलीबगचं चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतो, EM वेमिल अर्क जो लालकोळीचं नियंत्रण करतो, EM देशी केल्प जे टॉनिकप्रमाणे काम करतं, सगळे जे ट्रेस एलिमेंट आहेत ते त्याच्यातून मिळतात। यामध्ये कोरफड, शेवगा आणि आपला जो घास असतो त्यापासून तयार केलेला हा अर्क आहे। हा देशी केल्प हा अर्कसुद्धा चांगला प्रभावी काम करतो आहे। त्यानंतर EM खेकडा अर्क हा सुद्धा कॅल्शियमचा रिच सोर्स आहे आणि ट्रायकंटर्नल आपण जो बुरशीनाशक जे आहे त्या बुरशीनाशकाप्रमाणे किटोसानसारखं काम करतो। त्यानंतरचा जो अर्क आहे तो मासा अर्क आहे, आपण जे वेस्टेज माशाचं जे आहे त्यापासून तो अर्क तयार करतो। फळ अर्क जी सडलेली किंवा खराब जी गोड फळं आहेत त्यापासून हा अर्क तयार होतो। हे सगळे जे अर्क आहेत हे आपल्या शेतातच जो वेगवेगळा पाला आहे, त्यानंतर वेगवेगळे जे निविष्ट आहेत ज्या वेस्ट आहेत त्या वेस्ट ज्या निविष्ट आहेत त्यापासून आपण हे सगळे अर्क करतो। मंडळी, काळवाडी ह्या गावामध्ये सरपंच ताईंच्या पुढाकारातून सर्व महिलांनी परसबागा लावल्या, त्यातून विषमुक्त भाज्या त्यांनी मिळवल्या। त्यावेळी कीड रोग पडू नये म्हणूनही त्यांनी 10 ड्रम थेरी वापरली। त्याचे फायदे बघून रोगग्रस्त पपईवर सरपंच ताईंनी प्रयोग केला अगदी आव्हान देऊन। हे फक्त आम्ही परसबागेपुरतं केलं होतं खरं तर, परंतु परसबागेत इतका छान अनुभव आला। नंतर आमच्याकडे केळी होत्या, ते पपई होती 10 एकर, आईसबेरी आणि ग्रीनबेरी। तर माझे मिस्टर होते तर त्याच्या एक मिलीबग नावाचा रोग आहे, सीताफळाला आणि पपईला असतो तो, तर तो काही प्रमाण वाढलं काळवाडीत पपईचं आणि तो जास्त रोग वाढला। तर मग माझ्या मिस्टरांना म्हटलं की मी हे स्प्रे त्याच्यावर मारते, तर ते म्हटले अजिबात जमायचं नाही, मी माझे वापरतं तू तुझे वापर। तर मी म्हटलं मला 1 एकर पपईचा प्लॉट द्या आणि तुम्ही 9 एकर सांभाळा। माझ्या 1 एकरच्या पपईला खालपासून 1.5 वर्षापर्यंत माझ्या याला मिलीबग आला नाही। फळाची शायनिंग, चकाकी आणि त्याची टिकवण क्षमता आणि त्याचं उत्पादन आणि शेजारीच प्लॉट, त्यांचे प्लॉट 8व्या 9व्या महिन्यात गेले, माझं 1.5 वर्ष चालला। आणि आता ही पद्धती या भागातले 4000 शेतकरी वापरतात, ही पद्धती नेमकी काय ते समजून घेऊया। 10 ड्रम हे आपण शेतीसाठी वापरण्यासाठी बनवलेले, त्यातले 5 ड्रम आपण शेतीतून जमिनीतून सोडण्यासाठी केलेत आणि 5 ड्रम फवारणीसाठी केलेत। तर 5 ड्रम शेतीतून सोडल्यामुळे शेतीची जमिनीची प्रत सुधारते आणि वरतून कीटकनाशक बुरशीनाशक याच्या वापरासाठी पण आपण 5 ड्रम बनवलेत, मग ते वरतून फवारणी स्प्रेसाठी आपण वापरतो। हो, करायला हे 200 लिटरच्या ड्रममध्ये आम्ही EM बेस आहे, हा EM ची 500 रुपयाची बॉटल आणली, तर त्याचं EM2 त्यात गूळ आणि पाणी टाकतो आणि 8 दिवसात ते तयार होतं EM2 आणि मग त्याच्या बेसने 5 ड्रम पुढचे तयार करतो। आणि EM बेस असल्यामुळे त्याचा असा वास वगैरे दुर्गंध वगैरे काही येत नाही आणि म्हणजे EM2चा वापर आपण आता कोरोनाच्या काळात जसं लोकांनी सॅनिटायझर म्हणून केलं तर तो आपण आपल्या घरातसुद्धा वापरू शकतो सॅनिटायझर म्हणून, तर खूप ठिकाणी त्याचे प्रयोग चालू आहेत। तर खूप म्हणजे फायदा आहे, शेतीची प्रत पण खूप, जमिनीची प्रत खूप सुधारते। EM आपण जमिनीतून सोडला आणि एक ह्युमिक ॲसिड आहे, फुलविक ॲसिड म्हणून आहे, तर जमीन आपल्याला तशी 1 वीकपर्यंतच आपण वापरतो आहे आता सध्या, कारण त्याच्या खाली चिकट झालेली आहे, मग तेवढ्या 1 वीकमध्ये आपल्याला उत्पन्न असं मनावासं भेटत नाही। आणि आपण याचा जर वापर केला तर 2 फुटापर्यंत आपली जमीन आपण हाताने खोदू शकतो, इतकी भुसभुशीत होती। आणि म्हणजे वावरात आपल्या शेतात गांडुळांचं प्रमाण पण खूप वाढले, मग गांडुळं जर वाढले तर आपोआपच जमीन भुसभुशीत होते। रासायनिक खतांसाठी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च होतो, पण ह्या पद्धतीमुळे खर्च कमी होतो। म्हणजे ड्रम सहित सर्व सहित धरला तर 10,000 रुपयापर्यंत आपण करू शकतो आणि आपलं म्हणजे लाईफ टाईम झालं हे, आपल्याला म्हणजे परत असं रोज जाऊन दुकानातून घेऊन यायची गरज नाही। आपण एकदा जर बनवलं तर वर्षभर हे वापरू शकतो, आपल्या किती म्हणजे याच्यात शेतात जेवढी पिकं असतील त्याच्यासाठी वर्षभर पुरतं आपल्याला हे, म्हणजे प्रत्येकाने बनवा, त्याचा खूप फायदा आहे। आपला शेतीतला खर्च हा 50% कमी होतो आहे, कारण रासायनिकसाठी आपण 50,000 रुपयाची बिलं होतात, तर त्याचा जर वापर त्याचा मग कमी होईल तेवढा, आणि पण याचा जर वापर केला तर खर्चात पण 50% बचत होती आपली।
महिलांनी तर पुढाकार घेऊन करायलाच पाहिजे। मंडळी, या काळवाडी गावचं शिवार पाहिलं ना तर एकदम हिरवगार आणि छान फुललेलं असंच आहे। विविध प्रकारची पिकं इथे बहराला आली आहेत। या वर्षी पावसाने ओढ दिली आहे। 1100 मिलीमीटर 1200 मिलीमीटर पावसाचा हा भाग आहे, पण ह्या वर्षी आत्तापर्यंत फक्त 87 मिलीमीटर पाऊस झाला आहे। पण तरीही इथलं पाणी व्यवस्थापन चोख आहे। पावसाचा प्रत्येक थेंब इथे वापरला जातो। शेतातलं पाणी विहिरीत जमा करण्यात येतं। विहीर पुनर्भरण इथे नेमकं कसं केलंय तेही समजून घ्या। पावसाचं पाणी वाहून जे ओढ्याने जातं त्यावेळेला आपण ओढ्यामध्ये इथे एक ओढ्याच्या पॅरल असा एक चर खोदलेला, त्या चरामध्ये दगड वाळू विटा असं तो भरून घेतलेला आहे। ओढ्याचं पाणी आल्याच्यानंतर ते विहिरीमध्ये येईल, आपली जास्तीत जास्त विहिरीच्या पाणी पातळी वाढेल, हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू। दुसरी गोष्ट, आमचं शेत जे आहे ते शेत जसं पाणी वाहून डायरेक्ट ओढ्याला न जा गेलं नाही पाहिजे म्हणून आपण काय केले की पिकाची लागवडच शेताला आडवी अशी केलेली आहे की जेणेकरून त्याचे जे बोध आहेत तिथे पाणी अडकून तिथलं आपल्या शेतातलं पाणी आपल्याच शेतात कसं मुरेल हा एक प्रयत्न केला आहे। 48 फूट खोल आणि 225 लिटरचं हे शेततळ सामूहिक शेततळ योजनेतून घेतलंय। त्यातून ह्या उपलब्ध पाण्यातच त्यांनी पिकांचं नियोजन केलं आहे। खूप चिंता आहे की आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये द्राक्षाची छाटणी मौसम छाटणी जी आहे गोडी छाटणी ती करत असो, यावर्षी मी 1 महिना अगोदर सुरुवात केलेली आहे कारण भविष्यात पुढे जाऊन आपल्याला पाणी टंचाई जानेवारी फेब्रुवारी मार्च या दरम्यान होईल तर आपलं पीक लवकरात लवकर जर मार्केटला गेलं तर पाण्याची झाडाची नंतर माल हार्वेस्ट झाल्याच्या नंतर पाण्याची गरज कमी होते, त्या पद्धतीने आपल्याला पुढचं नियोजन करायला सोपं होईल। हो, हे जे पाणी आहे साठवलेलं आपल्याकडे हे ह्या पूर्ण शेतीला मला एक साधारणपणे 1.5 महिना कालावधीसाठी पुरेल एवढं पाणी, मग वर्षातला 1.5 महिन्याचा मी साठा करून ठेवला। माल नसेल झाडावरती तर तो 2 महिने पुरेल। हवामानानुसार शेतीमध्ये बदल करणं अपेक्षित आहे, जे इथले शेतकरी करत आहेत, जे अतिशय कौतुकास्पद आहे। पावसाचं प्रमाण दरवर्षी कमी जास्त होतं हे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वअनुभव हे आलं। मग आता आपण इथे जी विहीर दिसते आहे त्या ह्याच्यामध्ये विहिरीला 8 माही पाणी असतं त्या ह्याच्यामध्ये, पण जे पावसाचं जे पाणी येतं ओढ्याचं पाणी जे येतं ते आपण साठवणूक करून विहिरीत ते सोडलं जातं आणि ज्यावेळेस असा दुष्काळ किंवा हे येईल त्या माध्यमातून आपण शेततळासारखं इथे युनिट उभं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते पाणी संरक्षित पाणी म्हणून सोडलं जातं आणि त्याचाच वापर शेतीसाठी, पण शेतीसाठी करत असताना 100% ठिबक म्हणजे प्रत्येक थेंबातूनच ते पाणी शेतासाठी जाईल असं सुनियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे। तेव्हा मंडळी, आता आपण हा 10 ड्रम थेरी हा जो प्रकल्प आहे ना तो आपण बारकाईने जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हीही तुमच्या शेतावरती अशा प्रकारचा प्रकल्प उभारू शकता। आपण काय करतो, हे जे 2 ड्रम वरती ब्ल्यू कलरचे दिसतात त्याच्यामध्ये पाणी आपण गरम करून घेतो, उकळवून घेतो, म्हणजे एक प्रकारे जे बॅक्टेरिया बनवण्यासाठी पाणी जे वापरणार ते स्टरलाइज करून घेतो, निर्जंतुक करतो, नंतर ते गरम पाणी पाईपलाईनद्वारे ह्या टँकमध्ये ज्या प्रमाणामध्ये आपल्याला ज्या मात्रेत औषध बनवायचे त्या हिशोबाने आपण ते मोजून ह्या बॅरलमध्ये घेतो आणि ते घेतल्याच्या नंतर ते एक साधारणपणे 90 डिग्री ते 100 डिग्री त्याचं टेम्परेचर असतं, त्या टेम्परेचरचं द्राव पाणी ह्या बॅरलमध्ये आल्याच्यानंतर ह्या ड्रममध्ये आल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ज्या बॅक्टेरिया बनवणार आहे त्यांना लागणारं जे फूड आहे ते फूड आपण त्याच्यामध्ये टाकतो। गुळ नाही, ते स्पेसिफिक बॅक्टेरियाचं आणि फंगसचं अलग वेगळं वेगळं फूड येतं ते आपण त्याच्यामध्ये देतो, ते गरम पाणी असतानाच टाकतो, त्याच्यानंतर झाकण बंद करतो, पाणी पुन्हा एक आपलं नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत वाट पाहतो, 1-8 ते 10 तास परत जातात त्याच्यामध्ये, नंतर मग कल्चर टाकायचं। कल्चर टाकल्याच्या नंतर झाकण बंद केलं की परत झाकण कधीच उघडायचं नाही, ह्या तयार झाल्या ना बॅक्टेरिया एक साधारणपणे आज कल्चर टाकलं तर 4 दिवसांनी आपल्याला बॅक्टेरिया वापरासाठी येतात, 4 दिवसानंतर आपण त्या खाली नळाच्या माध्यमातून खाली काढून घेतो आणि वापरायला घेतो।
झाकण का काढायचं नाही, तर हवेतल्या इतर ज्या बॅक्टेरिया आहे त्यांचा संपर्क ह्या स्पेसिफिक वाढवलेल्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांच्याबरोबर येऊ नये म्हणून ती या काळजी घेतो. आता ह्या ह्याप्रमाणे आपण ह्या ड्रममध्ये बॅक्टेरिया बनवत असताना बॅक्टेरियांना लागणारा ऑक्सिजन देण्याचं काम आपण ह्या पंपाद्वारे करतो. ग्रोईंगच्या हा जो पंप आहे, हा पंप ह्याची पाईपलाईन प्रत्येक टँकमध्ये गेली, टँकच्या तळापर्यंत ती पाईपलाईन गेली, तिथून एक हवेचे बुडबुडे ज्या वेळेला येतात हवा पाण्यातून सर्क्युलेट होते त्यावेळेला आपल्याला त्या बॅक्टेरियांना तो या हवेतला ऑक्सिजन आपण तिथे त्याच्यामध्ये मिक्स करून देतो. तसं बघितलं ना तर हा तुलनेने मोठा प्रकल्प आहे, पण तुम्ही छोटे प्रकल्पही करू शकता. या पद्धतीद्वारे शेतीला उपयुक्त बॅक्टेरिया फंगस तयार केले जातात, कीटकनाशकामध्ये वनस्पतींचे अर्क बनवले जातात आणि ठिबक सिंचनाद्वारे ते पोचवले जातात. आता हा प्रोजेक्ट बघूया जो समूह शेतीसाठी उपयोगात येतो. हा आहे बॅसिलस टँक. रोगांवर फवारणी आणि बुरशीला मारण्याचं काम करतं. द्राक्ष बागांवर फवारणीसाठीही हा उपयोगी आहे, केमिकल वापरावं लागत नाही. KMB पोटॅश मुएबल बॅक्टेरिया. तर पोटॅशसाठी आपण उपलब्धतेसाठी ह्या बॅक्टेरियांचा वापर करतो. PSB टँक सुडोमोनस बनवतो, त्यामुळे रोगांचा नायनाट होतो. स्पुरदासाठी हे उपयुक्त आहे. VBM टँक किडींसाठी हे द्रावण उपयुक्त आहे. ट्रायकोडर्माय एक प्रकारची ही उपयुक्त बुरशी आहे. EM2 इफेक्टिव्ह मायक्रो 2 यात EM1 कल्चर अधिक गुळ वापरतात. हे जमिनीला दिलं ना तर जमिनीमध्ये हवेची पोकळी वाढते. ह्या द्रावणाचा नदीच्या प्रदूषणातही परिणामकारक उपयोग होतो आहे, तेही समजून घ्या. EMचा आता आम्ही शेतीसाठी पण वापर करत आहोत, पण EMचा अजून एक चांगला समाजाच्या दृष्टीने उपयोग असा आहे की आत्ता सध्या जे आपल्या देशाची जी ज्वलंत हे आहे की नदीमध्ये खूप प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये अनेक घातक विषारी हे आहेत. EMचा वापर केल्यानंतर पूर्ण 100% नदी स्वच्छता होते, पूर्ण प्रदूषण नाहीसं होतं. हा प्रयोग आम्ही शाश्वत शेती फाउंडेशन आणि नारंगाव ग्रामपंचायत जुन्नर तालुका यांनी आपल्या नदीमध्ये केलेला आहे. आत्ताही पंढरपूर या ठिकाणी EMचा वापर करून नानासाहेब म्हणून तिथे या आहेत, ते काम करत आहेत नदी स्वच्छतामध्ये. खूप चांगला इफेक्टिव्ह वापर होत आहे याच्यामध्ये. शौचालयामध्ये जर तुम्ही त्याचा स्प्रे केलेला असेल त्या ह्याच्यामध्ये, तर कुठलंही केमिकल फवारायची किंवा त्याला सोडायची गरज नाही, पूर्ण साफ स्वच्छ केलं जातं. अजिबात दुर्गंधी ही येत नाही कुठल्याही घाणीच्या साम्राज्यामध्ये EMचा वापर केला तर हे येत नाही. वेमिलार्क वेखंड मिरची लसूण वापरून हा अर्क तयार करतात. हा कीटकनाशक आहे, 21 दिवसामध्ये तयार होतो. अमिलार्क आलं मिरची लसूणद्वारे हा तयार करण्यात येतो आणि वेगवेगळ्या किडींसाठी उपयुक्त आहे. दशपर्णी अर्क बांधावरच्या वनस्पती ह्या अर्कांसाठी वापरल्या जातात. हा आहे देशी कल्प. यामध्ये मेथी शेवगा कोरफडीचा वापर केला जातो. वनस्पती अर्क हा सुफली नावाच्या एकाच वनस्पतीपासून तयार करतात. थ्रेपसारख्या कीटकजन्य रोगावरती हा परिणामकारक आहे. फळांचा अर्क वनस्पतींच्या पोषणासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे. DF1 यामध्ये मायक्रो न्यूट्रियंट टाकण्यात येतं. मंडळी हा तुलनेने मोठा प्रकल्प आहे जो गट शेतीसाठी वापरण्यात येतो. 10 ड्रमचा जे आमच्याकडे जे बॅक्टेरिया असतील किंवा इतर काही उत्पादनं तयार होतात, तर ज्या ज्या शेतकऱ्याला त्या पिकाच्या त्याच्या स्पेसिफिक स्टेजमध्ये आवश्यकता आहे ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. ते करत असताना त्याच्यातून मोबदला जो आम्ही कलेक्ट करत असतो तो हे बनवण्यासाठी येणारा स्पेसिफिक जेवढा खर्च आहे, म्हणजे आपण कल्चर विकत घेतो तर मग त्याच्यासाठी येणारा जो खर्च आहे बेसिक तेवढाच घेतो आपण, त्याच्यामध्ये प्रॉफिट हा विषय नाही आहे. शेतीसाठी साधारणतः बा कीड नियोजन त्याच्यासाठी किंवा बॅक्टेरियांचं एक होतं की जमीन भुसभुशीत राहते, मुळींची संख्या वाढते आणि समजा फंगस जे जमिनीतून तयार होते तर हे डायरेक्ट जमिनीतून दिल्यामुळे फंगसचा प्रॉब्लेम कमी होतो. पिकं साधारणतः झाडाची हेल्थ चांगली राहते, त्याच्यामुळे आजार कमी राहते आणि आपोआपचे त्याच्यामुळे मग फळं चांगले क्वालिटीचे येत आहेत, फळांना चमक चांगली येते, क्वालिटी चांगली राहते, कीपिंग क्वालिटी राहते, उत्पादन वाढ होते, 100% वाढ होते, तशी खर्च कमी होतो. हा याच्यात केमिकलच्या तुलनेत याचा खर्च कमी आहे.
आणि कसं असतं की एकदा आपण रसायनाच्या याच्यात गुंतत चाललो तर त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. परंतु हे जर आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर दिलं आणि गरज लागली तरच ते वापरलं तर रोगप्रतिकार शक्ती झाडाची पण चांगली राहते आणि आपल्याला एक उत्पादनही चांगलं मिळतं आणि आपलं पिकही चांगलं येतं. असे अनेक आम्हाला फायदे ह्या 10 ड्रमपासून झाले. आणि मंगेश भास्कर सर कांबळे सरांनी आमच्या महिलांना हे सगळं अर्क कसे करायची याची थेरी पाठ तोपर्यंत प्रशिक्षणं दिली, वारंवार येत होते आणि म्हणून त्याचा प्रसार जास्त झाला आमच्या गावामध्ये. आणि आता आम्हीसुद्धा एक एक्झाम्पल म्हणून आमच्या गावच्या शेतकऱ्यांसाठी आहोत, कारण आम्ही केलं. आता आमचे पॉली हाऊसेस केले, आता नेट हाऊस आमच्या इथे बरेचसे 10 शेतकऱ्यांनी नेट हाऊसेस केले आहेत, हे 10 ड्रम लावत आहेत, म्हणजे सगळेजण याचा वापर करायला लागलेत कारण आमचे अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. मग त्याचा फायदा आपल्या गुणवत्तेवर, मालाच्या गुणवत्तेवर होतो. हो, मालाची प्रत सुधारते, आपला खर्च कमी होतोय. आपण जे आता रासायनिक खत आणतोय तर त्याच्या किमती आज भरमसाठ आहेत, तर त्याच्या तुलनेत याचा खर्च खूपच कमी, म्हणजे 50%. शेतीचं नुकसान कमी करण्यासाठी म्हणण्यापेक्षा हा त्याच्यामध्ये जमिनीचा पोत आपला सुधारणार आहे, झाडाची इम्युनिटी वाढणार आहे. नेहमी कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या ज्या सारख्या आपण फवारण्या करतो तर त्यातून नाही म्हटलं तरी झाडाला स्ट्रेस येतो, तर आपण ऑर्गॅनिक देत असल्यामुळे झाडाचा तो स्ट्रेस नक्कीच वाचतो. त्याच्यानंतर झाड हेल्दी राहतं. नंतरचा जो भाग आहे तर तुमचा उत्पादन खर्च जो आहे तो आपण काही प्रमाणामध्ये यातून म्हणजे बऱ्यापैकी आपण यातून कमी करू शकतो. राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाचा उद्देश अशा छोट्या छोट्या गावांमध्ये सफल होतो आहे. 10 ड्रम शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती विकासाची जी संकल्पना आपण सर्वांनी पाहिली बघतोय याच्यामध्ये, याच्यातनं नक्कीच युवा शेतकऱ्यांना एक आदर्श आहे की कुठेही नोकरीच्या मागे न जाता शेतीमध्ये खूप चांगल्या संधी आहेत. शेतीमध्ये उद्योग प्रक्रिया आहे, थोडं व्यावसायिक शेती केली तर नक्कीच शेतीमध्ये रोजगार निर्मिती आहे, शाश्वतता आहे आणि समाधानाचं हे आहे. तर माझं सर्वांना हेच आव्हान असेल, शेती आणि शेती संलग्न जे काही उद्योग आहे त्याच्यामध्ये तुम्ही यावं आणि कुठंतरी जगाला आदर्श हे करावं. नोकरीच्या पाठीमागे न जाता शाश्वत शेती तुमचाही स्वयंपूर्ण विकास होईल हीच खात्री आहे. मंडळी, आपण साऱ्या जणांनी एकत्र येऊन अशा जर का संकल्पना राबवल्या ना तर आपली शेती शाश्वत होईल, किंवा विषमुक्त धान्य आपल्याला जे हवं आहे ना ते यातून आपल्याला नक्कीच मिळेल आणि त्यातून आपल्या येणाऱ्या पिढ्या नक्कीच निरोगी होतील. त्याच अनुषंगानं मंडळी, ही 10 ड्रम थेअरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला सांगा आणि ही जी थेअरी आहे ना ही तुम्हीही तुमच्या शेतामध्ये नक्की उपयोगात आणा. त्यातून जर का तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rehtecha.darbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोचवू शकता. रहतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे आपण वारंवार बघू शकतो आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रहतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रहतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.